हेलो स्टूडेंट, इन प्रीवियस लेक्चर वी स्टडी द ब्लड वेसल. इन दैट ब्लड वेसल वी स्टडी द आर्टरीज, वेन्स एंड द पल्स रेट. आज अपन या पुढचा एक पॉइंट ब्लड प्रेशर हा स्टडी करणार आहे. ब्लड प्रेशर इट इज नथिंग बट द प्रेशर एक्सर्टेड The pressure exerted by blood on the wall of the blood vessels is called as a blood pressure. इथं आपल्याला दिसेल ब्लड वेसल्सच्या आतमधून ब्लड फ्लो होत असताना त्याचं प्रेशर हे आर्टरीज किंवा वेन्सच्या इंटरनल वॉलवर क्रिएट होतं आणि याच प्रेशरला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो. द ब्लड प्रेशर आर ऑफ टू टाईप्स. यामधला पहिला टाईप्स arterial blood pressure. The arterial blood pressure, it is nothing but the pressure on the arterial wall during the ventricular contraction or relaxation. यामध्ये आर्टरीच्या आतमधल्या ब्लडचा फ्लो होत असताना इंटरनल वॉल वरती क्रिएट होणाऱ्या प्रेशरला आपण आर्टेरियल किंवा एट्रियल ब्लड प्रेशर असं म्हणणार आहे. अँड द एट्रियल ब्लड प्रेशर आर ऑफ टू टाईप, सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आता सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर इट इज नथिंग बट द प्रेशर ऑन द आर्टेरियल वॉल ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन मध्ये आर्टरीज मध्ये वॉल मध्ये क्रिएट होणाऱ्या प्रेशरला आपण सिस्टोलिक प्रेशर असं म्हणतो. याआधी आपण सिस्टोल आणि डायस्टोल म्हणजे काय बघितलं की ज्यामध्ये आपण काय म्हणतो व्हेंट्रिक्युलर कॅन बी सिस्टोल ऑर कॉन्ट्रॅक्ट अँड देन ब्लड पास फोर्सफुली इन रिस्पेक्टिव्ह सिस्टॅमिक एओर्टा अँड पल्मोनरी आर्टरी. या दोन्हीमध्ये व्हेंट्रिकल मधलं ब्लड काय होतं, पास होतं. आणि हे फोर्सफुली पास होत असताना सिस्टॅमिक अवॉर्टा मधून ते ब्लड पूर्ण बॉडीच्या सगळ्या पार्ट कडे सप्लाय केलं जाईल. आणि यामुळे ब्लड पास होत असताना या आर्टरीज मध्ये क्रिएट होणाऱ्या प्रेशरला आपण काय म्हणलं, तर सिस्टोलिक प्रेशर असं म्हणलं. इन नॉर्मल पर्सन द सिस्टोलिक प्रेशर व्हॅल्यू इज 120 mm/Hg. एवढं काय असेल तर त्याचं प्रेशर असेल. मग यामध्ये आपण काय म्हणतो, द इन दॅट डायग्रॅम द नॉर्मल प्रेशर ऑन द वॉल. इथं आपल्याला पहिल्या डायग्रॅम मध्ये ब्लड पास होत असताना वॉल वरती क्रिएट होणाऱ्या एरोनं दाखवलेलं प्रेशर असेल, जे आपण काय म्हणतो नॉर्मल प्रेशर ऑन द वॉल. सेकंड मध्ये इन्क्रीज प्रेशर ऑन द वॉल. ज्या वेळेला आतमधला लुमेन साईज हा कमी होईल तेव्हा त्यामधला प्रेशर काय होईल, जास्त वाढेल. आपण आत्ता काय सांगितलं, तर नॉर्मल पर्सन मध्ये हा प्रेशरचा रेट किंवा व्हॅल्यू ही किती असते, तर 120 mm/Hg एवढी नॉर्मल पर्सन मध्ये सिस्टोलिक प्रेशर असेल. अँड द प्रेशर क्रिएट ड्युरिंग रिलॅक्सेशन ऑफ द व्हेंट्रिकल इज नथिंग बट द डायस्टोलिक प्रेशर. डायस्टोलिक प्रेशर म्हणजे काय, तर व्हेंट्रिक्युलर रिलॅक्स होत असताना त्यामध्ये ब्लड रिसीव्ह केलं जाईल. अँड ऍट दॅट टाइम द आर्टरीज हॅव्हिंग ए प्रेशर, दिस प्रेशर कॉल्ड ॲज ए डायस्टोलिक प्रेशर. आर्टरीजमध्ये ब्लड पास होत असताना जेव्हा फोर्सफुली पास होतं तेव्हा ते कॉन्ट्रॅक्शनमुळं आर्टरीजमधून सुद्धा जास्त असेल, म्हणून आपण त्याचा रेट 120 सांगितला. आणि जेव्हा व्हेंट्रिक्युलर डायस्टोल असेल या वेळेला ब्लडचं प्रेशर हे आर्टरीज मध्ये ऍज कम्पेअर टू सिस्टोल कसं असेल, कमी असेल. म्हणून इन द डायस्टोलिक प्रेशर इन ए हेल्दी पर्सन इट अबाउट 80 mm/Hg अँड द नॉर्मल ब्लड प्रेशर ऑफ, या ठिकाणी आपण बघू नॉर्मल पर्सन व्हॅल्यू इज 120 mm/Hg अँड
The pressure created during relaxation of the ventricle is a diastolic pressure and is about 80 mm per hg. That means the blood pressure, it is nothing but consist of systolic pressure and diastolic pressure. It rewrite like that 120 80 mm hg. That means the systolic pressure 120, diastolic pressure 80 mm per hg. हा त्याचं काय असेल, युनिट असेल. नेक्स्ट वन, द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज कॉल्ड एज अ पल्स प्रेशर. आता यामध्ये व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत असेल तेव्हा आर्टरीज मधून जाणारं ब्लड आणि व्हेंट्रिकल रिलॅक्स कंडिशन मध्ये असेल यावेळी आर्टरीज मधलं ब्लड, या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहे, पल्स प्रेशर म्हणणार आहे. अँड द नॉर्मली पल्स प्रेशर इज अबाउट द 40 mm पर hg. पल्स प्रेशर इथं खाली आपण डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन दाखवतो. सिस्टोलिक प्रेशर मायनस डायस्टोलिक प्रेशर इज इक्वल टू द 40 mm hg अँड इट इज नथिंग बट द पल्स प्रेशर इन ए आर्टरीज. नेक्स्ट वन, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघणार आहे द ब्लड प्रेशर इज नॉर्मली रिटर्न इन 120 80 mm पर एच जी. दीज ब्लड प्रेशर इट मे बी हाय ऑर लो ब्लड व्हॉल्यूम. म्हणजेच आर्टरीज मधून जाणारं ब्लड हे हाय प्रेशरनं किंवा लो प्रेशरनं, अशा कोणत्याही प्रेशरनं त्यामधून काय होईल, पास होईल. एट्रियल इन इलॅस्टिसिटी ऑर हार्डनिंग ऑफ द आर्टरीज कॉल्ड एज ए आर्टेरियोस्क्लेरोसिस. आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय, तर यामध्ये आर्टरीज मधला लुमेन साईज, इन जनरली आपण काल ब्लड वेसल्स बघितलं त्यावेळेला सांगितलं, द लुमेन साईज ऑफ द आर्टरीज इज नॅरो दॅन द लुमेन साईज ऑफ द वेन्स. आता यामध्ये आर्टरीज मध्ये फॅट्स बॉडी किंवा इतर कॅल्शियम किंवा इतर कोणत्याही कारणानं आतमध्ये त्याच्या फॅट्स, कोलेस्ट्रॉल असे सबस्टन्स आतमध्ये वॉलला चिकटल्यामुळं आतमधली लुमेन साईज काय होणार, कमी होणार आणि त्यामुळं इथे आपल्याला कळेल या दोन्हीमध्ये नॉर्मल ब्लड वेसल्स मध्ये जाणारे सगळे ब्लड सेल्स इन जनरली विदाउट एनी फोर्सफुली काय होतील, बाहेर पडतील. बट इन सम कंडिशन द एनी मटेरियल अटॅच टू द वॉल ऑफ ऑर द इंटरनल वॉल ऑफ आर्टरीज ड्यू टू दॅट द लुमेन साईज कॅन बी डिक्रीज्ड अँड द इलॅस्टिसिटी ऑफ द आर्टरीज ऑल्सो डिक्रीज्ड अँड दिस इलॅस्टिसिटी डिक्रीज, हार्डनिंग इन्क्रीज, सो दॅट इट इज कॉल्ड एज अ आर्टेरियोस्क्लेरोसिस. ज्या वेळेला त्याचं थिकनिंग वाढेल, रिजिडिटी वाढेल, त्यावेळेला ब्लड वेसल्सच्या कंडिशनला आपण आर्टेरियोस्क्लेरोसिस असं म्हणतो. त्यानंतर डिपॉझिशन ऑफ द फॅट्स कॉल्ड ॲज ए आर्थेरोस्क्लेरोसिस. आर्थेरोस्क्लेरोसिस म्हणजे फॅट्स बॉडी जर डिपॉझिशन होत असतील, चिकटत असतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणणार आहे. नेक्स्ट वन, द ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल कंडिशन ऑर द नॉर्मल ॲव्हरेज लेवल इट इज कॉल्ड ॲज ए हायपोटेन्शन. आणि ब्लड प्रेशर हायर दॅन नॉर्मल लेवल कॉल्ड ॲज ए हायपरटेन्शन. आता तिथं बी पी लो किंवा हाय कशावरून समजला जातो, तर ॲव्हरेज लेवलमध्ये आपण काय सांगितलं, 120 हे सिस्टॉलिक प्रेशर असेल आणि 80 हे काय असेल, डायस्टोलिक प्रेशर असेल. 120 जागी जर 90 इज ए सिस्टॉलिक अँड 60 इज ए डायस्टोलिक प्रेशर, हे नॉर्मल लेवलपाशी कसं आहे, कमी आहे, इट इज कॉल्ड एज ए हायपोटेन्शन, ज्याला आपण काय म्हणणार आहे, लो बी पी म्हणणार आहे. अँड द ॲव्हरेज लेवलपेक्षा जर पर्सनचा बी पी हा 140 आणि 90 याच्या अबाव जर गेला,
तर त्याला आपण काय म्हणतो, हायपर टेन्शन म्हणतो, की ज्याचा नॉर्मली आपण त्याला काय म्हणणार आहे, हाय ब्लड प्रेशर असं म्हणणार आहे. मग हायपर टेन्शन अँड हायपोटेन्शन इट इज नथिंग बट द ड्यू टू द लुमेन साइज ऑफ द आर्टरीज. आता यामध्ये देर आर व्हेरियस फॅक्टर्स अफेक्ट द ब्लड प्रेशर, दॅट मीन्स कार्डियक आउटपुट, पेरिफेरल रेझिस्टन्स, ब्लड व्हॉल्यूम, लेंथ अँड डायमीटर ऑफ द ब्लड वेसल्स, विस्कॉसिटी ऑफ द ब्लड, या सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशरवर काय करतील, परिणाम करतील. त्याशिवाय एज, जेंडर, वेनस रिटर्न्स, स्लीप, इमोशन, एक्सरसाइज, हे सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त करायला काय होतात, कारणीभूत ठरतात.